स्वागत करतो आहे. शिडको महामंडळामध्ये आम्हाला ते सातत्याने भेटत असतात, त्यांचंही स्वागत. नेहरू संघ वारंवार विनंती करतो, क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण, का वेळ घेता? रामचंद्र मडवी प्रतिष्ठान वालपाडा आणि जय हनुमान नारपोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी सत्र संपताच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बघा, नेहरू संघ वारंवार तुम्हाला वॉर्निंग करतोय मी, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात ठेवा. टायमर आमचा सेट झालेला आहे, 20 मिनिटांमध्ये जर आपला सत्र संपला नाही आहे, 15 मिनिटांमध्ये 3 षटक आपल्याला फेकायचं आहे, नाहीतर 1 अतिरिक्त खेळाडू आपल्या आतमध्ये जाईल. लक्षात ठेवा, जे नियम आता चालू आहेत तेच नियम आपल्याला फॉलो करायला लागतील. चला, नेहरू संघ क्षेत्रक्षण सजून घ्या. आपल्याला आता टीम मीटिंग करण्याची इजाजत नाही आहे, पंच या ठिकाणी टायमर सेट करा आपण. यस, चला चला टायमर चालू करा, टायमर ऑन. चला गेम ऑन आपण करूया. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज, आपण पाहतोय गोलंदाजीच्या भोऱ्यावरती. नाणेफेक जिंकत असताना प्रथम फलंदाजीला पसंती दिली आहे ती उमरोली संघानं, आणि या ठिकाणी शतरक्षण करतो तो नेहरूल बी संघ. सलामीचा गोलंदाज अर्पित म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अर्पित म्हात्रे म्हणजे आमचे प्रभाकर म्हात्रे यांचे बंधू. यस, हा प्रभाकर म्हात्रे साहेबांचा पोरगा. यस, मला अर्पितचं नाव आठवलं लगेच, आमचे प्रभाकर म्हात्रे साहेबांचा हा सुपुत्र आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे उमरोली संघाकडनं. स्ट्राईककडे सचिन मडवी आणि सुजित मडवी अशी जोडी. 9 षटकांमध्ये काय फलंदाजी केली होती या दोन्ही फलंदाजाने. हा सचिन मडवी नव्हता, मात्र सुजितने चांगली खेळी केली. टाईम चालू केलाय आपण, काही हरकत नाही आहे, टाईम चालू केलाय, टायमर ऑन आहे. चला, टायमर ऑन आहे, बघा लक्ष केंद्रित करा. टायमर ऑन झालेला आहे आपला. नेहरूल संघ आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी बसलाय, टायमर आम्ही ऑन केलाय. 13 मिनिटं आपण व्यर्थ घालवली आहे नेहरूल संघ, लक्षात ठेवा. जाऊया, पहिला चेंडू घेऊन आहे गोलंदाज, आपण पाहतोय गोलंदाज अर्पित. अर्पितच्या हातामध्ये चेंडू आहे, अर्पितचा पहिला चेंडू उडवलाय. काय जबरदस्त फटका, नो, या ठिकाणी थोडासा व्यत्यय, गतिरोधक आलाय आणि पहिलाच फलंदाज या ठिकाणी चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू थोडासा हलवरपणे आतमध्ये राहिलाय आणि सचिन मडवीची खेळी ही संपुष्टात आली आहे. डीजेला संधी. आपण नमुना प्रेस करताना पाहतोय, मात्र या ठिकाणी बघा सचिन मडवी बाद झालाय. मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये सचिनला वाटलं होतं का हा चेंडू सहज का ते मी बाहेर पाठवेन, मात्र संध्याकाळचं सत्र आहे भाई साहब, ऐसा नाही चलता. चलो, या ठिकाणी मैदानामध्ये मिडल वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये अक्षयला आता प्राचार्य केलं. अक्षय मडवी हाही एक चांगला फलंदाज आहे, मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहत असतो. तर अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करेल, मात्र अर्पितला पहिलीच चेंडूवरती संधी मिळाली आहे. थोडेसे आले लेट आणि मात्र झाले सेट, असं काही चित्र मैदानामध्ये पाहतोय आपण नेहरूल बी संघाच्या माध्यमातून. चला अर्पित, खूप आपण वेळ घेता. आमचे प्रभाकर म्हात्रे साहेबांना देखील आपण शुभेच्छा देऊया, खूप आमच्यावरती मायेचा हात त्यांचा देखील असतोय. आता जो चेंडू सरळ हाताने खेळून काढला आहे, चेंडू जाईल वन बाउंस, चेंडू सीमारेषा बारे, बघूया षटकार. षटकार हा चेंडू वन डाऊनचा खेळाडू जसा विराट कोहली वन डाऊनला जातोय, तसा अक्षय मडवी उमरावलीकडनं वन डाऊनला जातोय. ठोक डीजे. पाहतोय काय लाजबाब, आणि आमची रोशन डीजे आणि आमची खूप दिवसांनी भेट झाली कॉमेंट्री बॉक्समध्ये. काय रोशन, बरोबर ना? त
तर या ठिकाणी साधा बाला दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवरती विकेट दुसऱ्या चेंडूवरती षटकार लाजवाब षटकार पाहायला मिळाला मस्त फटका मारायला पाहायला मिळाला कारण सर्वात सेफ जोन असेल ना उमेश सर तर लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफच्या मधोमध जो जो मैदान असतो ना तो सेफ झोन अर्पित आता चेंडू लो बुलटास आणि या ठिकाणी शतरक्षक आहे झेल अचूक झेल लाजवाब झेल आजच्या दिवसातील झेल ऑफ द नाईट काय मस्त झेल पकडला या ठिकाणी शतरक्षकाने शतरक्षक होता मनोज म्हात्रे म्हणजे आमचे म्हात्रे बंधून या ठिकाणी जलवा दाखवण्यासाठी तयारी दाखवली आहे आणि आणखी एक फलंदाज मैदानातून बाहेर म्हणजे अक्षय मडवीला देखील चला भाई तुम्हारा खेल खतम डीजे यस यस राणा यस ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी अशा छत्रपती शिवाजीने मानाचा मुजरा करून आपण जाऊया मैदानामध्ये काय सामना मैदानामध्ये रंगतोय एका ते आपण पाहतोय ना उमेश सर पहिल्या चेंडूर विकेट लगेच षटकार आला लगेच एक विकेट बघा म्हणजे सामना कधी उमरोली संघाकडे सामना कधी आपण पाहतोय तो म्हणजेच नेहरूल संघाकडे सहा धावांवरती दोन महत्वपूर्ण गडी बाद झाले सचिन मडवी काही करू शकला नाहीये षटकार ठोकला होता आपण अक्षयनी तोही बाद झाला त्याच्यानंतर आता प्रतीक मडवी गेला प्रतीक माली यस प्रतीक माली मैदानामध्ये एक विनायक माली आपण पाहतोय हास्य सम्राट आणि आमचे विनायक पाटील मात्र प्रतीक माली मैदानामध्ये गेलाय प्रतीकचा हा चेंडू बघा गिरकन चेंडू फिरला आणि या ठिकाणी शत्रक्षकाला चेंडू समजला नाही आणि आउट बोली एवढी फास्ट आहे उमेश सर या ठिकाणी चेंडू पडला ना का लगेचच सीमारेषा गाठतोय आणि सीमारेषा गाठली आल्या चार 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 आता व्याजासहित वसूल करील का हा प्रतीक माली पावं लागेल मस्त फटका खेळलाय मात्र शतरक्षक तैनात आहे लॉंग ऑफला लॉंग ऑनला हा शतरक्षक म्हणजेच शॉर्ट सिली लॉंग ऑफला हा शतरक्षक उभा आहे तोपर्यंत या ठिकाणी या चेंडूवरती धाव घेण्याचा मानसही देखील झाला नाही आहे प्रतीकला माहिती आहे बाबा एक चौकार आलाय हलवारपणे चार षटकांचा सामना आहे 50-55 धावा तरी काढल्या ना आपली गोलंदाजी चांगली आहे प्रतीकला माहिती आहे चला पुन्हा एकदा अर्पित तयार आताचा चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू गरकन खालना दिशेने गेला यष्टरक्षक देखील चुकला आणि त्या ठिकाणी पंच बॅटकट आहे का यस कलवा आम्हाला जर आपला निर्णय नाही आला तर आम्हाला समजणार नाहीये तर बाईच्या रूपाने एक धाव मिळाली आणि या ठिकाणी एक षटकाची सांगता झाली आणि पहिलं षटक संपुष्टात पहिलं षटक या ठिकाणी नेरूल गावाच्या बल जरी एक षटकार जरी एक चौकार आला तरी मी म्हणेन खऱ्या अर्थानं पहिलं षटक जे ठरलंय ना उमेश सर ते नेरूल गावाच्या मी म्हणेन नावावरती राहिलंय डीजेला आपण एक संधी देऊया आएंगे मंदिर बन जाएगा और हमारे राम लल्ला 22 तारीख को विराजमान होंगे जरूर होंगे ये मोदी साहब का कहना है ये मोदी साहब का नहीं है संपूर्ण देश का कहना है जरूर हमारे राम लल्ला आएंगे और 22 तारीख को दीपोत्सव जरूर मनाएंगे हम 22 तारीख को सब मटन मच्छी के दुकान भी बंद चलो जाओ भाई कोई खाएगा नहीं सब शाकाहारी खाएंगे कोई मटन मच्छी खाने का भी नहीं उस दिन आणि खाऊही नका कारण हिंदू देवतांची या ठिकाणी आपण जर विचार केला तर तब्बल 500 वर्षाच्या प्रतीक्षानंतर राम भगवान आपल्याला या ठिकाणी अयोध्येमध्ये विराजमान होताना पाहायला मिळतील 14 वर्षाच्या वनवासानंतर येऊन आपण दिवाळी साजरी केली मात्र 500 वर्षानंतर जर राम लल्ला जर अयोध्येला येतात मग किती मोठी दिवाळी साजरी करायला पाहिजे उमेश सर
जरूर सर्व भारतवासियांना यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही नक्की सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेला 22 तारीख उजळेल त्यावेळेला मोठ्या जल्लोषाने आपल्या घरामध्ये प्रत्येकाने 5-5 दिवे तरी नक्कीच लावा. चला दर्पण आलाय गोलंदाज दुसरा षटक घेऊन दर्पण शॉर्ट पिच चेंडू अरे भाई साहब शॉर्ट पिच क्यों कर रहे हैं भाई साहब करेंगे तो क्या करेंगे लेकिन ये शॉर्ट पिच के ऊपर भी छक्का नहीं. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय प्रतीक मडवी देखील मैदान सोडतोय. चला तुमचाही खेळ संपुष्टात डीजे क्रिकेट गेली ना तर खऱ्या अर्थानं उमरोली संघाचा या ठिकाणी मी म्हणेन घर जायचं रस्ता त्यांनी लवकर तय केलाय का असं करू नका कारण शॉर्ट चेंडू होता प्रतीक कुठे जायला पाहिजे होता चेंडू मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये गेला फलंदाज निशांत मडवी गेला. हा ये फलंदाज चांगला आहे मस्त फटके खेळणारा हा फलंदाज आहे मोठे मोठे फटके याही फलंदाजाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतोय मात्र नॉनस्टिकचा फलंदाज सुजित अद्याप शाबूत आहे. आताचा चेंडू पा काय सुरेख चेंडू मस्त चेंडू मात्र लाईन खराब आहे दिशा खराब आहे पंच लगेचच सांगतात की हा चेंडू वाईट आहे खराब लाईनचा आहे अतिरिक्त एक धाव अतिरिक्त चेंडू या ठिकाणी भाल झालाय तो उमरोली संघाला अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 3 गडी बाद 12 या धावसंख्येवरती 12 धावा धावपटल्यावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच उमरोली 11 उमरोली संघाच्या जय हनुमान उमरोली संघ मैदानामध्ये खेळतोय. पुढचा चेंडू दर्पणचा मस्त फटका लाजब फटका काय सजवला फटका मी म्हटलं होतं या फलंदाजामध्ये ताकद आहे या फलंदाजामध्ये हिम्मत आहे या फलंदाजांनी ताकद या फलंदाजांनी हिम्मत दाखवली चेंडू केलाय मिड विकेट क्लिअर केलाय षटकारासाठी काही संगीत आणि आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र या 6 धाव्याने निशांत मालिन मडवीने खेचला षटकार आणि 18 वरती जाऊन पोहोचवली आहे ती जय हनुमान उमरोलीची धावसंख्येची गाडी. दर्पण पुन्हा एकदा सज्ज असेल. आताचा चेंडू मस्त चेंडू कटवला या शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू येईल तोपर्यंत फक्त एकच धाव फेकी थोडीशी खराब मात्र प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. बघा प्रोटेक्शनला मी म्हणेन किती महत्त्व असतंय उमेश सर तिथे जर प्रोटेक्शन नसेल ना तर चलो भाई काम तमाम हो जाएगा लेकिन प्रोटेक्शन सब चीजों के लिए अच्छा होता है. हाँ आप कम खाना खाओ रात में मस्त नींद मस्त सो जाओ. हाँ प्रोटेक्शन लो प्रोटेक्शन भाई प्रोटेक्शन इज द वेल फ्लावर. दर्पण पुन्हा एकदा सज्जा शॉर्ट चेंडू आता जर चेंडू टॅपिंग केलाय शॉर्ट मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू फील्ड केला तोपर्यंत एक धावाली एकेरी धावाने जाऊन पोहोचलाय 20-11 वरती जय हनुमान उमरोली टीम. आपण पाहतोय सचिन मडवी बाद झाला अक्षय मडवी बाद झालाय त्याच्यानंतर प्रतीक माली हे तिन्ही महत्वाचे मोहरे मैदानातून बाहेर गेलेले आहेत मात्र मी म्हणेन निशांत मडवी आणि सुजित मडवी ही जी जोडी आहे ना ही हुकमी एक्क्याची जोडी आहे यानंच आता काहीतरी करावं लागेल. आताचा चेंडू हलवारपणे खेळून काढला आहे या क्षेत्ररक्षक काय या ठिकाणी काय अरे भाई साहब दौड़ना था आपको 2 रन होते थे लेकिन नहीं चलो इस समय निशांत मडवी देखील मैदानातून बाहेर झालाय निशांतच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला होता तो बाद झालाय. आता थोडस या ठिकाणी मी म्हणेन टेन्शनचं वातावरण उमरोली संघामध्ये आलंय तर आमचे आदरणीय मान्यवर नेरुल गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अरविंदजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय या मंचावरती आपलं हार्दिक 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 असं स्वागत. साहेब या आपण आल्याने आमच्या स्टेजची निश्चितच शोभा वाढेल तर आपल्याला विनंती आग्रहपूर्वक आमंत्रित करतो या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निशांत बाद झालाय उमेश सर निशांत मस्त खेळत होता मात्र अशा जर या रनआउटच्या जर विकेट गेल्या ना तर कुठेतरी मी म्हणेन तुम्ही मारून झेलबाद झालं काही हरकत नाही आहे बोल्ड झालं काही हरकत नाही आहे मात्र रनआउटची विकेट गेली ना ही खूप जिव्हारी लागते.
टाइमर कडे लक्ष ठेवायचं आहे आपण नेरूळ संघ आपण टाइमर कडे लक्ष ठेवायचं आहे आता चंडू कट केलाय मात्र तोपर्यंत एक चिक्की सिंगल ही चोरटी धाव म्हटली जाते याला चिक्की सिंगल ती एक धाव जोडली दोन षटकांचा वाजवी विकेट संपला आणि दोन षटकाखेरीज संघाची धाव संख्या टाइमर थोडं स्टॉप करा तर संघाची धाव संख्या ती 11.00 च्या रतीनं चार गडी बाद जय अनमार उमरोली संघ 22 या आकड्यावरती हिरकाली मैदान 26 तारखेला या ठिकाणी मस्त शर्तींचा अड्डा देसाई देसाई सॉरी देसाई मैदान सावरी मैदान ना हा मस्त अड्डा आहे हा नक्कीच नक्कीच ती माहिती मी देणारच होतो ओवळे आणि उसाट्या 24 तारखेला ओवळ्याचा अड्डा होता ना आहे का आहे असं मला कानावरती आलं होतं का तो अड्डा कॅन्सल काहीतरी करणार होते नाही चला दोन्ही अड्डे आहेत चला तेही मजा घ्या आपण मात्र या ठिकाणी आपण मॅचची मजा घेऊया तिसरं षटक आता ऑन होतोय गोलंदाज आलाय गोलंदाज राहुल मात्रे आलाय झेल उडालाय नो मॅच लँड मध्ये चेंडू या ठिकाणी पडलाय तोपर्यंत एक एक धाव आली नौका फलंदाज मैदानामध्ये आतिश मडवी गेलाय आतिश मडवी आणि आता सुजित मडवी हा वनडाऊनचा ओपनरचा फलंदाज आहे एकच चेंडूचा त्यांनी खेळ केलाय त्याला चेंडू चला पंच काय यस चला मुकेश थर्ड अंपायर चेक करा आपण काय म्हणू हा यस ओके समजलं ओके चला राहुल पुन्हा एकदा सज्ज असेल राहुल मात्रे शॉर्ट पद्धतीचा चेंडू फक्त कट करण्याचा इरादा होता सुजितचा मात्र चेंडू आणि चेंडू पलीचा संपर्क थोडासा किंचित झाला तोपर्यंत या निगेटिव्ह चेंडूची सांगता आपण पाहायला मिळतं तिसरं षटक राहुल मात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी 14.14-15-16 आता वाढत चाललाय काटा आमचा तीन षटक संपले नाही तरी एक अतिरिक्त गडी आपल्या आतमध्ये घ्यावा लागेल आता जर चेंडू खेळून काढला आहे सरळ लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एकच धाव मिळाली एकेरी धाबाण फारसं मी म्हणेन फटक पडणार नाही आहे कारण धावसंख्येची जर आपण विचार केला ना गाडी ते जाऊन पोचले 24 आकड्यावरती विनायक पाटील आणि आमचे उमेश सर उमेश भोईर मॅन फ्रॉम चिचपाडा खूप चांगली हँडरायटिंग त्यांची आहे जसं जाबला पेन ते वहीवरती फिरवतात ना तसं का असं मोती पडतात असं वाटतंय आता जर चेंडू बाहेरच्या दिशेमध्ये पंच आमचा शिवदाजी पवार शिवदाजी सांगतात वाघमारे सांगतात की खराब लाईनची चेंडू आहे खराब लाईन या चेंडूवरती आहे दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आणखी एक धाव मिळाली एकेरी धावेनं 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच जयमान उमरोली टीम आता जर चेंडू मस्त खेळलाय चेंडू शतरक्षक तयार होता तोपर्यंत या दोन धावा चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये तुम्ही चेंडू थोडासा सोडला ना लगेचच या दोन धावा येस सर येस येस नक्कीच षटक संपल्यावरती तो आपण या ठिकाणी 15 मिनिटं होऊन गेलेत पंच षटक संपल्यावरती एक अतिरिक्त खेळाडू आपण आतमध्ये घ्या त्यांचा पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्जा राहुल स्लो आर गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं उमेश सर काय मस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते ती म्हणजेच राहुल म्हात्रे नामक या गोलंदाजाची यस आमच्या आदरणीय तब्बूजी गायकवाड पप्पूजी गायकवाड या ठिकाणी आले दैसरचे या मंचावरती आपला हार्दिक स्वागत पुन्हा एकदा मस्त चेंडू लाजवाब चेंडू एक गरकन चेंडू या ठिकाणी गरकी देणारा चेंडू पैकी केलाय आणि तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 4 गडी बाद जयमान उमरोली संघ 27 या आकड्यावरती चला आता या ठिकाणी नेहरू संघ आपला जे 5 गडी आपण बाहेर ठेवत होतो आता 4 ठेवावं लागतील आपल्याला हा नियमामध्ये फेरबदल नाही आहे कोणाचा गाणे टीम असू दे नेहरूला असू दे वलवली असू दे उमरोली असू दे इतर कोणी असू दे नियम ते नियम हा काही नक्कीच जितूजी घोडा मैदान जवळ आहे
जे काय होते ना ते सामोरे होते है भाई ये फिल्मी इंडिया इंडस्ट्रीक नहीं है जे काय करायचे ना उमेश सर तुम्हाला ते लाइव करायचे इथे रिटेकला काही अर्थ नहीं है तुम्ही म्हणाल ये चेंडू असा खेळला पाहिजे होता अरे बाबा ज्या वेळेला व्हील होती त्या वेळेला खेळ ना होता है चला स्पीड अप करा पंचा पण तंबी द्या चला नवीन गोलंदाज सिद्धेश कडू सिद्धेश आलाय आता सिद्धेश कशा प्रकारे गोलंदाजी आमचे प्रीतमजी मात्रे प्रीतमजी पाटील या ठिकाणी आम्हाला या शुभेच्छा देता उत्तर विभागीय अध्यक्ष आहेत त्या दरम्यान या ठिकाणी परिचर डिस्टर्ब चला चले जाऊ सुजित जी आपका भी या ठिकाणी काम तमाम और चलत या ठिकाणी आमचे पनवेल 40+ चे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत दादा मस्कर टेमोडे यांच्याकडनं शुभेच्छा मंगलमूर्ती किरण सुरक्षा प्रोप्रायटर गोवर्धनजी पालेकर यांच्याकडनं शुभेच्छा त्याच दरम्यान आमचे उत्तर विभागीय अध्यक्ष 40+ चे प्रीतमजी पाटील का परवा दिवस त्यांनी गाजवला त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा सर्वांच्या या ठिकाणी आम्ही शुभेच्छा स्वीकार करतोय आणि जाऊया मॅच मध्ये सलाह या ठिकाणी आपण पाहतोय मस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती नेरूल संघाची मस्त गोलंदाजी बघा चारही गोलंदाजाचा जर उमेश सर विचार केला ना आपण असेल पहिला गोलंदाज होता अर्पित त्याच्यानंतर दर्पण त्याच्यानंतर राहुल आणि आता आलाय सिद्धेश मस्त गोलंदाजी चौघाही गोलंदाजांनी अचूक टिप्प्याची थोडासा एक एक दोन दोन चेंडूचा आपत वगळता चांगली गोलंदाजी केली आहे सिद्धेशचा हा चेंडू उडवलाय 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 चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर आलाय पिक 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 षटका ये बहुत बढ़िया आप हिटर है इसने दाग दिया लंबा हिट छेरों के लिए अरे भाई हम भी टॉरर से नहीं आए हम भी उमरोली से आए हैं और एक शॉर्ट पिच असे शॉर्ट चेंडू टाकला तर मार नक्की मिळेल मात्र दोन धावा घेण्याचा मानस होता तोपर्यंत शतरक्षक शॉर्ट पाहिल्याचा शतरक्षक धावत गेला या ठिकाणी आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये गेला तोपर्यंत एकच धाव एकेरी धावाने सांगाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 या आकड्यावरती हळूहळू धावसंख्या वाढती झाली आहे जरी 40-40+ झाला ना उमरोली संघ तरी फाईट चांगल्या प्रकारे देईल नेहरू संघ 12 प्रतिनिधी ऐकून घ्या कारण उमरोली संघाची गोलंदाजी खूप घातक आहे स्लोअर स्लोअर चेंडूचा वापर केलाय आणि या ठिकाणी लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू खेळून गेला एक धाव घेतली दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये नाहीये या दोन धावा सज गत्या पूर्ण सरळ एस्टरवरती चेंडू जर आदळला असता ना तर या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता या दोन धावीने जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती उमरोली टीम जय हनुमान उमरोली टीम मी खऱ्या अर्थाने सांगतोय उमरोली टीमची जी गोलंदाजी ना खूप घातक आहे 40+ झाले ना तर त्याने या ठिकाणी कमाल धमाल मालामाल त्यांची गोलंदाजी सातत्याने आम्ही पाहतोय त्यांच्यात आत्मविश्वास एक ऊर्जा निर्माण होते संचार होते ती उमरोली संघामध्ये कारण नमो चषकामध्ये आम्ही पाहिला काय फटकेबाजी केली होती सुजित मडवी असतील आतिश असतील आताचा चेंडू दिशाहीन चेंडू वाईट इशारा आलाय पंचांचा आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती अंतिम पंच दोन चेंडूचा खेळ बाकी आहे लक्ष केंद्रित असू द्या सिद्धेश हा ओल पाडा चला आपण यायचंय आता जो चेंडू खेळून काढलाय वन भाऊ चेंडूला फील्ड केलाय तोपर्यंत या दोन धावा बघा फेकी खराब आहे फेकी खराब आहे फेकी मात्र प्रोटेक्शन आहे फेकी खराब असू द्या मात्र प्रोटेक्शन आहे महेंद्रला दोन धावा घ्यायच्या तिसरी धाव घ्यायची होती शेवटची चेंडूवरती खेळाचा मोह त्याला आवडता आला नाहीये मात्र या ठिकाणी दोनच धावा दोन धाव्यांनी 39 पाच विकेट लॉस झालाय तो उमरोली टीम अंतिम चेंडू शेवटचा चेंडू नंबर कोणता चौका छक्का 1-2-3-4 शेवटच्या चेंडूवरती शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू आला एक धाव जोडली दुसरे धावायचा प्रयत्न नंबर 2 नंबर आल्या 2-41 धावा 39 आणि 2+1 41 आणि 42 धावांचं आव्हान सेट केलंय 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी
दहा पूर्णांक पंचवीसच्या सरासरीने या ठिकाणी धावगती आता राखायची आहे ती नेहरू बी संघाला. नेहरू संघ आपण या लगेच मैदानातून जी काही मीटिंग करायची आहे ती मैदानाच्या बाहेर करा आणि उमरेली संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. मी पुढील वलपाडा ना स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान वलपाडा आणि त्याला फाईट करेल या ठिकाणी नारपोली. नारपोली टीम आली का या नारपोली संघ? नारपोली संघ आपण इथे आल्यास तर आमचे आदरणीय उसाणे गावाचे जबरदस्त एक व्यक्तिमत्व हितेंद्र शेठ मडवी साहेब या ठिकाणी आले असतील तर या मंचावरती आपला हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला वलपाड्याचा संघनायक या ठिकाणी उपस्थिती आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान वलपाड्याचा संघनायक या ठिकाणी उपस्थिती आहे आणि नारपोली नारपोली जय हनुमान नारपोली संघ. हा यस आमचे आदरणीय हितेंद्रजी मडवी साहेब आपलं या ठिकाणी आगमन झाले या मंचावरती आपला हार्दिक हार्दिक स्वागत. नारपोली संघ चला आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. वलपाडा यस बघा फक्त वलगावचा हा वलपाडा आम्हाला नाव दिलंय पण आता वल गाव आपण बोलूया. भिवंडी नगरीतील ही एक टीम आहे. तर आपण जाऊया काय घडतंय काय बिघडतंय धावतो वर ऐकण्यासाठी. पुन्हा एकदा आमचे जबरदस्त मराठीचा आवाज या ठिकाणी सौरभजी पाटील मॅन फ्रॉम दहिसर यांच्याकडे. तोपर्यंत आपण आमंत्रित करूया वलगाव आणि नारपोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. बसा बसा या आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी वलगाव वलगावचा संघनायक मधला एक जबरदस्त फॉर्म मध्ये असला अतिश भाबरे या टीमला लीड करतो आणि या वलचे कॅप्टन. आपण करूया आता हा टॉस. भिवंडीमध्ये 40+ चा क्रिकेट देखील दलालला खऱ्या अर्थानं आणि आज भिवंडीवर न पल्ला इथपर्यंत आला त्या रायगडच्या भूमीवरती. या कॅप्टनने आपण करूया टॉस. दोन टीमचे कॅप्टन सल्लाच आता जे जे काय आहे तर हिंदूच आहे लक्षात ठेवा. मी मॅच ऑन करण्याकडे जातोय. सलाह पण पंच कारण उमरोली संघाने शत्रक्षेत सजवलं. नेहरू संघ सलामी जोडी मैदानामध्ये प्राचारण लवकर करा. चला या ठिकाणी नारपोली संघाला वारंवार आम्ही कॉल करतोय. वलगाव भिवंडीतील एक नामांकित संघ या ठिकाणी उपस्थित राहिलाय तर नारपोली संघ या ठिकाणी यायचा आहे. जाऊया तर मॅच खडा सत्यवादजी मात्र थँक्यू सो मच आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचे करूयात. वलवलीच्या क्रीडा नगरी मध मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जय गावदेवे एकता स्पोर्ट वलवली श्री कृष्णाशे सीताराम पाटील सामाजिक विकास मंडल आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2024 च्या भव्य दिव्य या गुलाबी थंडीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात जिथे लक्ष उभारायचं 42 सरासरी आहे 10.50 आणि बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला सिद्धेश कडू आणि त्याच्या जोडीला विश्वास घरात. टायमर लगेचच आम्ही चालू करणार आहोत. लक्षात घ्या 15 मिनिटासाठी तुम्हाला 3 षटकात 15 मिनिटं 16 मिनिटं लागला 1 क्षेत्ररक्षक आतमधी. लगेचच सलामीची जोडी 42 पाठलाग करायचा. आता उत्तरार्धामध्ये पहिलाच बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला बाउंड्री लाईनला भेदून
आ गोलंदाज करेंगे तेरा भव्य स्वागत केला स्वाग से करेंगे सबका स्वागत ठोकला पहिल्या बॉल वरती चौकार चार सासू देखील जावायला जवळ घ्यायला मागत नाही हे आता कलियुग आहे मित्रांनो कलियुग आहे कलियुग आहे फटका प्रथिन आणि दमदार चाललाय साइड स्क्रीनला ते धडक धडक धडकन धडकन वाढवणारा लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफच्या मधनं क्रिकेटचा स्वतःला क्रिकेट मधला सेफ डिस्टन्स फटका चेडू सीमा पार ठोकलाय षटकारचा नवी मुंबई चा नेरूल संघ इथे मैदानामध्ये उतरला आणि नवी मुंबईमध्ये तुम्ही भूषण पाटीलला पाहिलं तुरुबेचा बिलॉग त्यानंतर आता भन्नाट टचमध्ये मच्छिंद्र स्मृती दारावेचा भावेश नाईक त्याच्यानंतर विकीला तुम्ही पाहिलं आणि खऱ्या अर्थानं धीरज भुईर देखील फटका प्रतिन क्लास इज स्टेपल बनी शॉट इज परमनंट आलाय बॉल एक्सला कवरला वेधून सी मारे शापार आलाय चौकार चार 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 कांता शालू झाली बाबूराव झाला चंद्रा देखील आली आता सुषमा देखील आली होती आता कलियुग आहे काय काय येईल काय माहिती हे संगीतकार खऱ्या अर्थानं एकनाथ माळीला आठवा याच रायगडच्या मातीतील एकनाथ माळी 4000 संगीत आहेत याच गर्ल्स देखील आहेत खऱ्या अर्थानं उद्या सुट्टी आहे ना संडे आज त्या देखील मॅच पाहण्यासाठी आल्यात हे खऱ्या अर्थानं प्रेषक आहे हे प्रेम आहे छोट्या मुलांचं ते देखील तुला मेनला एन्जॉय करतात आणि सर जशी जशी आपण पाहिली ना उमेश दादा जशी जशी सुट्टी भेटली का लगेच मैदाना ही टेनिस बॉल क्रिकेटनं तुम्हा मला जगतामध्ये का वेळ लावला ह्या लहान मुलांकडनं शिकायला भेटतं मी देखील मोठी झाल्यानंतर वलवलीचं क्रिकेट मोठ्या पतलावरती नेण्याचं काम करू आणि खऱ्या अर्थानं तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट देखील आता गर्ल्स देखील खेळतात आणि ह्या गर्ल्स देखील छोट्या मुली तुमचं देखील स्वागत करू षटकातील पुढचा बॉल शरीरापासून लांब ठेवला पंचाचा इशारा व्हाईट बॉल आला आणि या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला देखील पंचा एक्सरसाइज करायला भेटले आता व्हाईट बॉल आहे 100 रुपयाची धाव धावपलकावरती ऍड 15 या कड्यावरती 15 स्कोरबोर्ड वरती 42 लक्ष पहिल्या मॅच मध्ये 70 दुसऱ्या मॅच मध्ये 70 या मॅच मध्ये स्कोर कमी झाला फटका दमदार एलिव्हेशन कमी आहे जाईल का बॉर्डरी लाईनच्या बाहेर जाईल डेफिनेटली जाईल चालला साइड स्क्रीन ला धडक देत असताना आणखीन एक येतो हा नवी मुंबईचा ब्रँड नेरूल गावाचं तो थांबायला मागत नाही त्याने ठोकला ठोकम ठोक षटकारचा यो बॅटमन हुकमी एका एका रामचंद्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान वल टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान नारपोली दोन टीमचे कॅप्टनला विनंती शेवटचा अखेरचा कॉल लगेच टॉससाठी या फटका उडवला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं
फिल्डर धावता है आणि तीन तिगड़ा काम बिगड़ा चेंडू सीमा पार ठोकला चौकार चौकाराने आकाशिक स्वागत केलं होतं सर्वेश या ओवर मध्ये सचिनचं चौकाराने स्वागत रिवर्स सहस्र बाहेर काढलं होतं फिल्डिंग चांगली झाली आहे बॉल खराब वाईड बॉल एक्स्ट्रा स्वरूपाची धाव एक न स्कोर पुढे जात असताना तुम्ही पहाल तो धावपलकावरती धावा 27 बॅट कट ओके ओके सांगितलं लगेच डिसिजन मागे घेतला की हा बॅटला कट लागली आहे जरूर ऑल ऑन द कार्पेट बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेला गॅप खूप मोठी आहे फिल्डर येणार मिडविकेटचा तोपर्यंत या बॉलवरती धावा तुम्ही पाहिल्यात त्या दोन न स्कोर पुढे जात असताना 28 धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती 28,42,000 विनायक देखील आता आमच्यासोबत जोडलास स्कोरर मिडविकेटला बॉल आला तोपर्यंत या बॉलवरती सिंगल आली आहे दुसऱ्याचा प्रयत्न नसणार अजूनही गरज आहे 14 ची आणि खऱ्या अर्थानं मॅचचं रिझल्ट पहिल्याच ओव्हरमध्ये ओपन झालं नेरूलच्या बाजूनं काय बॅटिंग केली सर खऱ्या अर्थानं सिद्धेश न ज्याच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये दोन चौकार दोन षटकार पाहिले रिवर्स सहस्र बाहेर आता सक्सेस झाला बॉल चालला दन 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 करत थर्मानला आठवण झाली डॉबन हॉडोनची बॉल सीमापार ठोकला चौकार धावपलकावरती धावा स्कोरबोर्डवरती 33 आकड्यावरती 9 ची अजूनही गरज आहे 9 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर आणि षटक संपलं दुसरा दोन षटकांचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा 33 बॉल शिल्लक 12 मध्ये हव्यात 9 नारपोली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे या वर्ल्ड टीमचा कॅप्टन स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठा मडवी प्रतिष्ठान वर्ल्ड टीमचा कॅप्टन या टॉस करूया आला आला आलाय दोन्ही आले तर या ठिकाणी आपण जाऊया नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी द्या आमच्या कॉइन द्या भाऊ यस तर या ठिकाणी आपण नारपोली आणि वलगाव भिवंडी नगरीतील एक टीम आहे आणि नारपोली म्हटली तर आमच्या या रसायन विभागातील एक नामांकित टीम तर मी साईनाथ पालेकर आपल्या शुभा हस्ते आपण नाणेफेकी करूया पुढील मॅचचं नाणेफेकी होते पुढील मॅच आपण पाहतोय एका साईडला भिवंडी विभागातील एक नामांकित टीम आणि या ठिकाणी आमच्या या रायगड जिल्ह्यातील एक टीम पाहतोय टेल इज कॉल नारपोली संघ नाणेफेकी जिंकले फक्त निर्णय कारण मॅच चालू आहे बिल्डिंग चला नारपोली संघ फिल्डिंग करेल वलगाव आपल्याला बॅटिंग करायची आहे आपले 11 खेळाडू मॅच संपतात लगेचच आमच्या जो खेळाडू कक्ष आहे तिथे यायचं आहे जाऊया सौरभ यांच्याकडे फटका उडवला चालला बॉल हाताला साठून सीमा रेषेच्या बाहेर ठोकला अजून एक तडाखेबाज फटकेबाजी होती नेरूलच्या बॅट्समन सिद्धेशच्या माध्यमातून विश्वासच्या माध्यमातून विश्वासनं ठोकला हा षटकार आणि आता विजयासाठी फक्त 2 धावेची गरज सॅन्सी बॉल क्रिकेट गॅपमध्ये ढकलला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं चौकारनं सामना जिंकला टीम नेरूलनं खूप खूप अभिनंदन हार्ड लक टीम